सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने सन 2019-20 या आर्थिक वर्षाच्या अपंग कल्याणकारी योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। या लाभार्थ्यांना विविध सुविधांच्या लाभासाठी परवाना प्रमाणपत्रांच्या वितरणाचा कार्यक्रम बुधवारी रत्नागिरी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत परवाना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। या लाभाचा प्रामाणिकपणे विनियोग करण्यात यावा। अपंग लाभार्थी नेहमीच प्रामाणिक असतात, त्यांचे सामाजिक योगदान महत्त्वाचं असतं। यातून सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रबोधनात्मक संदेश जातो, असे प्रतिपादन प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी केलं। या कार्यक्रमावेळी नगरसेवक राजन शेट्ये, निमेश नायर, पाणी सभापती सुहेल मुकादम, नगरसेविका स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे, फरहा पावसकर, दया चवंडे, श्रद्धा हळदणकर, मुख्याधिकारी अरविंद माळी आदी उपस्थित होते। सभापती झाल्यापासून अनेक अशा लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम केलं। माझ्या अंदाजामुळे गेल्या वर्षी 42 लोकांना लाभ मिळाला, पण 42 लोकांना लाभ घेत असताना 42 लोक लाभार्थी हे आपला व्यवसाय यांनी सुरू केला का, हे बघणं स्वयंपाकातून गरजेचं आहे। की शासन ज्या योजना आणतो त्या योजना का आणतो, की आपल्याला स्वतःचा उदरनिर्वाह साधन करणे आपल्या पायावर आपण उभं राहणे। जर आपण अशा प्रकारची ज्या गोष्टी वस्तूंची मागणी करतो त्यासाठी शासन आपला निधी उपलब्ध करून देतो, आणि तो निधी उपलब्ध करून दिल्यानंतर त्याचा जर उपयोग आपण घेत नसतो तर ते चुकीत आहे। जर 100 लोक असतील, 42 लोकांपासून 20 लोक काम वस्तू घेऊन आपला उदरनिर्वाह करत असतील आणि 22 लोक तसेच राहत असतील, तर त्यामुळे अशा प्रकारे जर सुरुवातीपासून जर आपण आता जो क्रिटिकल विषय झाला की आपण त्या वस्तू घ्या, त्या वस्तूला आपण नगर पैसे माध्यमातून डायरेक्ट त्या एजन्सीकडे पैसे देऊ। आणि कलम 40 हा कायद्याला संरक्षण मिळावे व त्यांना उदरनिर्वाहासाठी मार्गदर्शनाच्या सूचना त्या जी आरमध्ये करण्यात आल्या। त्या जी आरनुसार आपल्याला प्रत्येकाला समान सहभाग मिळण्यासाठी, आपल्या घरची परिस्थिती, आपल्या उदरनिर्वाह चालण्यासाठी काही मार्गसूचना होत्या, त्यामध्ये काही व्यवसाय असतील, काही पूरक असे शालेय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असेल, अशा सगळ्या संबंधित गोष्टी त्याच्यात देण्यात आल्या होत्या। अपंगांसाठी विविध योजना असतील, त्या योजना सरकारी योजना राबवण्यासाठी ते सगळ्या स्तरावर नगर परिषदेमार्फत आपल्याला या योजना देण्यात स्कीम देण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत आज सगळ्यांना झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन, किराणा दुकान, लॅपटॉप, टू व्हीलर, साडी, ड्रेस मटेरियल, कीबोर्ड, डिफ्रीजर सगळ्या वस्तू देणे वाटप वितरण करण्याचं नगर परिषदमार्फत या 2 चाललेलं आहे। आजपर्यंत या आपल्या नगर परिषदमार्फत या 2 84 जणांना साहित्य वाटप देण्यात आलं आहे। मी फक्त आपल्या सगळ्यांना एवढंच आवाहन करू इच्छितो, ज्या ज्या गोष्टीसाठी आपण ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत, ह्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत, त्या प्रामाणिकपणे त्याचा व्यवसाय केला तरच उपयोग आहे। आज सगळी आमची जी वाडी आहे त्या सगळ्यांचा एकच हेतू आहे की सगळ्यांनी त्याचा उपयोग झाला पाहिजे, प्रामाणिकपणे आपण व्यवसाय करून आज लोकांसमोर आदर्श ठेवला पाहिजे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।